नमस्कार, मल्हार टीव्हीच्या सकाळच्या बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत. पनवेल महानगरपालिका अग्निशमन विभाग अधिक सक्षम करण्याच्या दृष्टीने मंगळवारी झालेल्या महासभेत अग्निशमन विभागासाठी 5 वाहने नव्याने खरेदी करण्याला महासभेने मंजुरी दिली. महापौर डॉ कविता किशोर चौतमल यांच्या अध्यक्षतेखाली आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृह येथे महासभा झाली. कोरोना महामारीच्या काळात कर्तव्य बजावताना कोविडमुळे मृत्यू पावलेल्या कर्मचाऱ्यांना प्रधानमंत्री गरीब कल्याण पॅकेज अंतर्गत विमा कवच या किंवा सानुग्रह सहाय्य लागू करण्याबाबतचे निर्देश शासनाकडून आले होते. त्यानुसार पनवेल महानगरपालिकेचे दिवंगत राजेश बागडे, लक्ष्मी गायकवाड आणि गणपत पाटील यांच्या वारसांना प्रत्येकी 50 लाखांचा धनादेशाचं वाटप मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी उपमहापौर सीताताई पाटील, आयुक्त गणेश देशमुख, अतिरिक्त आयुक्त तृप्ती सांडभोर, नगर सचिव तिलकराज खापर्डे, पालिका अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते. पनवेल परिसरातून मोटरसायकलसह इतर वाहने चोरणाऱ्या सराईत गुन्हेगारांना पनवेल शहर पोलिसांनी गजाआड केले आहे. त्यांच्याकडून 9 लाख रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. समीर ज्ञानेश्वर पाटील यांनी 50,000 रुपये किमतीची R15 ही मोटरसायकल भंगारपाडा येथे पार्क करून ठेवली असता ती कोणीतरी अज्ञात चोरट्यांनी चोरी करून नेली होती. याबाबत पनवेल शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानुसार गुन्ह्याचा तपास करत असताना गुप्त बातमीदार तसेच तांत्रिक तपासाच्या मदतीने कौशल पाटील याला ताब्यात घेण्यात आले. यावेळी पोलिसांनी आरोपीकडे चौकशी करून 3 लाख रुपये किमतीच्या 3 R5 मोटरसायकल, 1 लाख रुपये किमतीची बुलेट, 1 लाख रुपये किमतीच्या 2 मोपेड्स मोटरसायकल आणि 4 लाख रुपये किमतीच्या टेम्पो असे 9 लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. कर्जत तालुक्यातील गौर कामत गावातील एका अल्पवयीन शालेय विद्यार्थिनीवर बलात्कार झाल्याची घटना सोमवारी समोर आली. काही तरुणांनी इंस्टाग्रामवर ओळख झाल्यानंतर या शाळकरी मुलीची फसवणूक करून बलात्कार केला असून या प्रकरणी कर्जत पोलिसांनी 20 ते 30 वयोगटातील 10 तरुणांना ताब्यात घेतले आहे. गौर कामत गावातील 8 ते शिरसे आणि जांभिवली गावातील प्रत्येकी 1 अशा 10 तरुणांवर पोलिसांनी बलात्कार आणि अल्पवयीन मुलीची फसवणूक केल्याप्रकरणी पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यातील सर्व 10 आरोपींना कर्जत पोलिसांनी मंगळवारी पनवेल येथील जिल्हा सत्र न्यायालयात हजर केले असता त्यांना 7 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. पोलादपूर एसटी बसस्थानकात सडवली आदिवासी वाडीतील सुमन वसंत कोळी ही भंगार गोळा करून उदरनिर्वाह करणारी महिला तिच्या बाळासह रविवारी झोपली होती. या संधीचा फायदा घेत अज्ञात व्यक्ती तिचे बाळ घेऊन पसार झाला. या घटनेबाबत सुमन कोळी हिने पोलादपूर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार बाळाचे अपहरण केल्याप्रकरणी पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या घटनेचा अधिक तपास पोलीस करत आहेत. केंद्र शासन, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि बालकल्याण विभाग यांच्यामार्फत भारतात कुपोषित बालकांची संख्या कमी करण्याच्या दृष्टिकोनातून अनेक पावले उचलण्यात येत आहेत. त्यावर प्रमुख अंगणवाडीतील बालकांना पोषणमूल्य आहार देण्यासंदर्भात रायगड जिल्ह्यात भाजप महिला मोर्चाच्या प्रदेश अध्यक्षा उमा खापरे यांच्या आदेशानुसार महिला मोर्चा रायगड जिल्हाध्यक्ष अश्विनी पाटील यांच्या नेतृत्वाखाली तालुक्यात ठिकठिकाणी कार्यक्रम राबवण्यात आला. या पार्श्वभूमीवर खोपोली शहरातील ठाकूरवाडी बालवाडीत शहर महिला मोर्चाच्या वतीने 50 मुलांना पोषण आहाराअंतर्गत फळांचं वाटप करण्यात आले. यावेळी महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्ष अश्विनी पाटील यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि महिला उपस्थित होत्या. पेण तालुक्यातील खारेपाट भागामध्ये सध्या यात्रांचा हंगाम जोरात सुरू आहे. मात्र भाविकांना दरवर्षीप्रमाणे याही वर्षी गढूळ पाणी प्यावे लागल्याने संतापाची लाट पसरली आहे. मागील अनेक वर्षांपासून खारेपाट विभागातील बाशी, वढाव, भाल, काळेश्री, विठ्ठलवाडी, बोरझे, लाखोले, बहिराम कोटक, तामसी बंदर, तुकारामवाडी, कान्होबा गावांसह अनेक वाड्या पाणीटंचाईग्रस्त आहेत. दरवर्षी टंचाईग्रस्त भागातील नागरिकांना पाणी पुरवठा करण्यासाठी पेण पंचायत समितीच्या माध्यमातून आराखडा आखला जातो आणि त्यानुसार पाणी पुरवठा केला जातो. परंतु इतर वेळी देखील नागरिकांना पाण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे. सध्या यात्रांचा हंगाम जोरात सुरू आहे. मात्र गढूळ पाण्यामुळे यात्रेकरिता आलेल्या भाविकांसाठी शहरातून पाणी विकत आणून त्यांची तहान भागवावी लागत आहे. यामुळे नागरिकांमध्ये संतापाची लाट पसरली असून नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.
ठाण्याच्या सहाय्यक आयुक्त कल्पिता किशोर पिंपळे यांची पनवेल महापालिकेच्या उपायुक्तपदी नियुक्ती झाली आहे. त्याबद्दल आयुक्त गणेश देशमुख यांनी त्यांचे मंगळवारी महापालिकेत स्वागत केले. यावेळी अतिरिक्त आयुक्त तृप्ती सांडभोर, अतिरिक्त आयुक्त प्रशांत रसाळ, उपायुक्त विठ्ठल डाके, उपायुक्त सचिन पवार उपस्थित होते. कल्पिता पिंपळे यांनी सर्वप्रथम 2010 ते 2014 या दरम्यान रायगड जिल्ह्यातील अलिबाग नगरपालिकेच्या मुख्याधिकारी पदाची जबाबदारी यशस्वीपणे सांभाळली. त्यानंतर 2014 ते 2017 या दरम्यान मीरा भाईंदर महापालिकेचे स्थायी आयुक्तपद तर 2017 ते 2020 दरम्यान नगर परिषद प्रशासन संचालनालय सहाय्यक संचालक पदाची जबाबदारी सांभाळल्यानंतर 23 डिसेंबर 2020 ते 18 एप्रिल 2022 दरम्यान ठाणे महापालिकेच्या सहाय्यक आयुक्तपदाची जबाबदारी त्यांनी अत्यंत कर्तव्यदक्षतेने आणि निर्भीडपणे निभावली आहे. भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचे महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये रोपण करण्याच्या हेतूने जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या CKT महाविद्यालयाच्या NCC विभागाच्या वतीने गुरुवारी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमांना पनवेल रोटरी क्लबचे सदस्य राजीव राघवन यांची प्रमुख उपस्थिती लाभली. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांना डॉ बाबासाहेब आंबेडकरांप्रमाणे गुणवंत आणि प्रज्ञावंत बनण्याचा संदेश दिला. तर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ SK पाटील यांनी अध्यक्षीय भाषणात विद्यार्थ्यांना डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे विचार अंगीकृत करण्याचे आवाहन केले. यावेळी राज्यशास्त्र विभागाचे प्रमुख प्राध्यापक आकाश पाटील यांच्यासह शिक्षक आणि विद्यार्थी उपस्थित होते. स्वच्छ भारत अभियान 2022 अंतर्गत नवी मुंबई पालिकेच्या वतीने ठिकठिकाणी रंगरंगोटी, विद्युत रोषणाई, विविध प्रकारची शिल्प, संत वचने लिहून नवी मुंबईचे रूपडे पालटले आहे. यातच नवी मुंबईचे प्रवेशद्वार असलेल्या ऐरोली मुलुंड मार्गावरील डॉ बाबासाहेब आंबेडकर स्मारक भवनालगत पालिकेच्या स्थापत्य विभागाने उभारलेल्या 4 फ्लेमिंगोच्या प्रतिकृती नागरिकांचे लक्ष वेधून घेत आहे. नवी मुंबईची नवी ओळख फ्लेमिंगो सिटी अशी करण्यासाठी पालिकेच्या स्थापत्य विभागाने ही शक्कल लढवली आहे. सेक्टर 10 येथे वनविभागाचे जैवविविधता केंद्र असून येथूनच फ्लेमिंगो सफारीसाठी अनेक जण येत असतात. यातच पालिकेने ऐरोली मुलुंड मार्गावर प्रवेशद्वारावर फ्लेमिंगो नगरीत आपले सहर्ष स्वागत आहे असा फलक देखील झळकवला आहे. मुंबई विभागाच्या उरण ST आगारात संपकरी कामगार हळूहळू पुन्हा कामावर येण्यास सुरुवात झाली आहे. यामध्ये 230 कर्मचाऱ्यांपैकी सुमारे 200 कर्मचारी कामावर रुजू झाले आहेत. त्यामुळे 50% अधिक बस सेवा सुरू झाली असल्याची माहिती उरण ST आगाराचे प्रमुख सचिन माळशे यांनी दिली आहे. 2021 पासून राज्यातील ST कर्मचारी संपावर गेले होते. 6 महिने सुरू असलेल्या संपामधील उरण ST आगारातील सुमारे 200 कर्मचारी परतले आहेत. जे कर्मचारी परतले आहेत त्यामधील सर्व कर्मचाऱ्यांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली आहे. तसेच वाहकांना पुन्हा प्रशिक्षण देण्यास सुरुवात करण्यात आली आहे. सध्या उरण आगारातून दादर, ठाणे, वाशी, पनवेल, अलिबाग, पेण तसेच ग्रामीण भागात सर्वत्र बस सेवा सुरू करण्यात आली असल्याची माहिती सचिन माळशे यांनी दिली आहे. उरण तालुक्यातील पिरकोन गावात सूर्या गॅस कंपनीच्या कर्मचारी प्रतीक्षा म्हात्रे यांनी गॅस हाताळणी कशी करायची याबाबत योग्य ती माहिती पिरकोन येथील ग्रामस्थांना प्रात्यक्षिके दाखवून दिली. ही प्रात्यक्षिके भाजपचे उरण तालुका उपाध्यक्ष मुकुंद गावण यांच्या निवासस्थानी आयोजित करण्यात आले होते. यावेळी मुकुंद गावण यांनी गॅस हाताळणीविषयी प्रात्यक्षिके आणि जनजागृती घराघरात व्हायला पाहिजे आणि ती काळाची गरज असल्याचे सांगितले. यावेळी उपसरपंच दीपाली पाटील, सदस्य संतोष गावण, सुरेंद्र गावण, ज्येष्ठ कार्यकर्ते मंगेश गावण यांच्यासह पदाधिकारी, बचत गटच्या महिला आणि ग्रामस्थ उपस्थित होत्या. चिंद्रण ग्रामपंचायतीच्या सरपंच कमला देशेकर यांच्या प्रयत्नातून ग्रामपंचायतीच्या 2022-2023 या आर्थिक वर्षाच्या उत्पन्नाच्या 15% निधीतून NTB विश्वकर्मा लोहार समाजाला भांड्यांचे तर अपंगांना 5% निधीतून जीवनावश्यक वस्तूंचं वाटप करण्यात आले. त्यामुळे नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. या वाटपावेळी भाजप नेते एकनाथ देशेकर, उपसरपंच शंकर देशेकर, सदस्य गणपत कडू, सदस्य नरेश सोनावणे, सुरेश मुंबईकर, भालचंद्र कदम, रमेश कदम, गोपीनाथ भगवंत, यशवंत कदम, वाळकू भागीवंत यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.
भाजपच्या महाराष्ट्र प्रदेश सदस्या पनवेल महापालिकेच्या नगरसेविका दर्शना भोईर यांचा वाढदिवस मंगळवारी विविध सामाजिक उपक्रमांनी मोठ्या उत्साहात साजरा झाला. वाढदिवसाचं औचित्य साधून शहरातील रोज बाजारामध्ये फुफ्फुसांची क्षमता तपासणी शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं. या शिबिराचे महापालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या हस्ते आणि महापौर डॉ कविता किशोर चौतमर यांच्या प्रमुख उपस्थितीत उद्घाटन झाले. यावेळी उपमहापौर सीताताई पाटील, नगरसेवक अनिल भगत, राजू सोनी, नितीन पाटील, महिला मोर्चा पनवेल शहर अध्यक्ष वर्षा नाईक, सुहासिनी केकाणे, कामगार नेते रवी नाईक यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. कोलाड ते भुवनेश्वर आणि कोलाड ते पडम या डाव्या आणि उजव्या कालव्यांना त्वरित पाणी सोडण्यात यावे अशी मागणी भारतीय जनता पक्षाच्या वतीने रोहा पाटबंधारे विभागाचे उप अभियंता आतून अगवणे यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली. यावेळी शेती आणि पिण्यासाठी या दोन्ही कालव्यांना तातडीने पाणी सोडले नाही तर जनतेच्या रोषाला सामोरे जाण्याची तयारी ठेवा असा इशारा भाजपा युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष अमित घाल यांनी पाटबंधारे विभागाला दिला. निवेदन देतेवेळी युवा मोर्चाचे रोहा तालुका अध्यक्ष राजेश डाके, कामगार आघाडीचे अध्यक्ष विलास डाके, ज्येष्ठ नेते तारू शेठ यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. अंगारकी चतुर्थीचा योग साधत अलिबाग एसटी आगारातील सुमारे 200 कर्मचारी मंगळवारी कामावर हजर झाले. यावेळी सेवा समाप्ती झालेल्या 14 जणांनी पुन्हा सेवेत दाखल करून घेण्यासाठी अर्ज दिले आहेत. मंगळवारी सकाळी ठरल्याप्रमाणे एसटी कर्मचारी अलिबाग स्थानकात एकत्र जमून घोषणाबाजी केली. त्यानंतर आगारातील गणपती मंदिरात महाआरती झाल्यानंतर कर्मचारी कामावर हजर होण्यासाठी गेले. कामकाजानुसार 100 कर्मचाऱ्यांना आगार प्रमुख अजय बनारसे यांनी हजर करून घेतले. ज्या 90 कर्मचाऱ्यांना बडतर्फ करण्यात आले आहे त्यांनी अपीलचे अर्ज सादर केले. ते विभाग नियंत्रकांकडे पाठवण्यात आले. तसेच सेवा समाप्ती झालेल्या 14 जणांनी पुन्हा सेवेत घेण्यासाठी अर्ज दिले आहेत. त्यांनाही लवकरच सेवेत समाविष्ट करून घेण्याची प्रक्रिया सुरू करणार आहेत.